मुंबई व रायगड जिल्ह्यातील बातम्या आणि आणि करा वादळवारा चॅनल दाबा बेल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना रायगड कर्जत येथे उसळलेल्या जनकक्षोभाला सामोरे जावे लागले मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तीस नोव्हेंबरला मध्यरात्री हा संपूर्ण राडा सुरू होता यावेळी मराठा आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा देत भुजबळांचा ताफा अडवून धरला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची कर्जत येथे वैचारिक मंथन बैठक सुरू आहे या बैठकीसाठी पक्षाचे सर्व नेते उपस्थित आहेत या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी छगन भुजबळ जात होते कर्जतमधील दहिवली येथे यशोदा ये हॉल येथे मंत्री भुजबळ कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थांबले होते यावेळी अचानक मराठा समाजाच्या तरुणांनी या ठिकाणी तरुणा येऊन या भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली त्यामुळे भुजबळ यांच्या सुरक्षा रक्षकांनी घोषणा देणाऱ्या तरुणांना बाजूला घेत रोखलं सध्या राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करून सरसकट आरक्षण देण्यासाठीचा लढा सुरू आहे ओबीसी आरक्षणातून हे आरक्षण न देता कायदेशीर मार्गाने आरक्षण देण्यात यावे यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा स्वतंत्र लढा सुरू आहे यातून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या शाब्दिक चकमकी उडत असल्याचं चित्र आहे त्यामुळे राज्यात मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून नोंदवण्यात येतोय मराठा बांधवांनी कर्जतमध्ये देखील भुजबळांना विरोध दर्शवला यावेळी आक्रमक मराठा आंदोलकांना पाहून भुजबळ आणि कार्यकर्त्यांच्या भेटी आवरत्या घेत अल्पकाळातच काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं वादळवारा लाईव्ह साठी अनंत सकपाळ कर्जत नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक